हा योगा योगा ही असू शकतो आणि शशांक सापडल्यानंतर आपल्याला समजेलच ना। मला सांगा यांच्या घरात जो माणूस शिरला होता त्याला पाहिलं होतं का तुम्ही? नाही मॅडम, मी तर बेशोध होऊन ना खाली पडलो होतो। मी भानावर आलो ना तेव्हा विराज साहेबांनी मला त्यांच्या घरी नेलं, डॉक्टरांना पण बोलवलं। अमोल इथे नव्हता त्यामुळे हे सगळं करणं मला भागच होतं। आणि शशांकचंही स्केच बनत आहे तर लवकरच सापडेल आपल्याला। हा सापडायला फार वेळ नाही लागणार आपला, कारण याचं पूर्ण नाव समजलंय आणि साधारणपणे कुठल्या एरियात राहतो तेही कळलं। आणि माझे सहकारी याला शोधतायत पूर्णिमा। पर मागच्या वेळी तू जेव्हा तुझा प्रॉब्लेम सांगितला तेव्हा ऑलरेडी कैलासवरचा हल्ला, तुमच्या पिकनिकचा फियास्को, घरात जे काही घडलंय त्या सगळ्यामुळे तू खूप डिस्टर्ब होतोस, त्यामुळे मी बी सांगताना काही गोष्टी राहून गेल्या असतील। तेव्हा आता सगळ्या गोष्टी नीट आठवून शांतपणे सांग। मला सांग शशांक तुम्हाला धमकी देऊन घरातून निघून गेल्यानंतर काय घडलं? आम्ही डिनरला बसलो तेव्हा लाईट गेले, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं। नेक्स्ट डे अमोल मला लंचला बाहेर घेऊन गेला तेव्हा फोन आला मला की तुमच्या घरातला नळ चालू आहे आणि तळ साचलंय म्हणून। घरी येऊन बघतो तर तसं काहीच घडलं नव्हतं। मग नंतर आम्ही मूवीला गेलो, तिकडे फोन आला की तुमचा गॅस चालू राहिला आणि आग लागली आहे। काय? आणि तेव्हाही तुम्ही फिल्म अर्धवट सोडून पुन्हा घरी गेला? हो। आणि तोही कॉल बोगसच होता? हो। हा सगळा त्रास टळावा म्हणून आम्ही पिकनिकला गेलो तर तिकडे फोन आला की कैलासवर हमला झालाय। आम्ही त्या फोनकडे दुर्लक्ष केलं पण तो नेमका खरा ठरला। आणि हे सगळे कॉल कोणाच्या फोनवर आले? माझ्या। आणि प्रत्येक वेळी बोलणारा माणूस एकच होता का वेगवेगळे होते? नाही, वेगवेगळे होते। पहिला होता तो गुजरातीत बोलत होता, त्याचं नाव काहीतरी जिग्नेश पटेल। आणि थिएटरमध्ये पिक्चर चालू होता म्हणून मी त्याला त्याचं नाव विचारायला विसरले, पण तो घाटावरच्या मराठीत बोलत होता। दोन्ही कॉल्स अननोन लँडलाईन नंबरवरचे होते, मी ते तुम्हाला नंबर फॉरवर्ड केले। असेल, मी तुला दोन नंबर पाठव, ते दोन्ही नंबर ट्रेस करायचे। या नंबरवरून पौर्णिमाला बोगस कॉल आले होते, बघ कदाचित यापैकी एक नंबर शशांकशी संबंधित असू शकतो। मॅडम, तो फोनवर म्हणाला की मी शशांक बोलतो, याचा अर्थ तोच शशांक असणार आणि रमेश त्याचा साथीदार, म्हणून रमेशने शशांक गुरुवारी त्याच्यासोबत होता हे आपल्याला खोटच सांगितलं असणार। म्हणाले मला एक्झॅक्टली उलटं वाटतं। म्हणजे त्याने फोनवर असं सांगितलं की मी शशांक बोलतो, हो, याचा अर्थ कैलासवर हल्ला करणारा शशांक नव्हता। पण का? म्हणजे म्हणाले तूच विचार कर, अपरात्री एखाद्या माणसावर हल्ला करणारा माणूस फोनवर मोठ्याने स्वतःचं नाव का सांगू? हा, म्हणजे कोणी ऐकलं तर त्याला असं वाटावं की शशांक बोलतोय म्हणून तो मुद्दाम असं बोलला। एक्झॅक्टली। बंडू, तू जर का कोणाच्या तरी वॉचवर उभा असेल आणि त्याच दरम्यान समोरून जर का तुला फोन आला तर फोनवरती बोलत असताना तू मी बंडू बोलतोय असं मोठ्या आवाजात सांगशील? नाही सेटर, मी माझं नाव मोठ्यान नाही येणार, उलट मी सांगेन की मी शीड बोलतो, म्हणजे शिडराव पकडला जाईल, म्हणजे ज्याचं नाव सांगतोय तो पकडला जाईल। एक्झॅक्टली, एक्झॅक्टली। पण मग तो माणूस कोण होता? शिडराव तुम्हाला एक सांगू का?
मला त्या अमोलचं लई डाऊट येतो. कैलासला इतकं लागले पण ह्याचा कार ऍक्सिडेंट होऊन त्याला काय बी लागलेलं. तो आणि विराज एकत्र मिळाले असतील तर अमोल आणि शशांक सुद्धा मिळालेले असू शकतात ना. आणि पौर्णिमा मॅडम आपण बाकी सगळ्यांचा विचार केला पण पौर्णिमाच हे सगळं करत नसेल कशावरून. अमोल अमोल कुठे आहेस तू? या कोऱ्या कॅनव्हास वर अस्तित्वात नसलेलं एक विश्व जन्म घेत त्यात रंग भरले जात. खरंच किती अद्भुत आहे हे सगळं. कसं सुचत रे तुला? आणखी काही पेंटिंग आहेत तुझी? होती पण मध्ये एका एक्झिबिशन मध्ये विकली गेली. सध्या माझं एका प्रोजेक्ट वर काम सुरू आहे नेरळ. सॉरी मी तुला कामा डिस्टर्ब करते पण मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. आपण बाहेर जाऊन बोलूया का? हो चालेल ना. विराज कैलासवर ज्याने हल्ला केला आणि अमोलच्या गाडीचे ब्रेक्स ज्याने फेल केले तो शशांक नाही. कारण कैलासवर हल्ला झाला त्या दिवशी आम्ही त्या रात्री शशांक त्याच्या मित्राकडे होता कापूर बाबूला. आणि अमोलचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा त्याला ऑलरेडी माहीत होतं माझे सहकारी त्याच्या मागावर. त्यामुळे शशांक त्या एरियात सुद्धा फिरकला नाही. पण मग कोण असेल? अमोल. काय म्हणजे अमोलचा खरंच ऍक्सिडेंट झाला होता की ते फक्त एक दिखावा होता? काय बोलताय तुम्ही? अमोल असं का करेल? हे बघा फक्त संशय आहे माझ्या मनात आणि तो पूर्णपणे मिटेपर्यंत मला असं वाटतंय की तुम्ही प्लीज पौर्णिमावर लक्ष ठेवा. ओके. एक मिनिट. हा पौर्णिमा बोल. विराज तू ताबडतोब इकडे ये. पण काय झालं? आता तूही माझं ऐकणार नाहीयेस का? तू आधी इथे ये मग सांगते. बरोबर मी आलो. हा काय झालं? पौर्णिमाचा फोन होता. खूप अपसेट वाटत होती. मला लगेच बोलवलं. हो मग जा तुम्ही. मे बी तिला तुमची गरज असेल आता. ऍक्च्युली मलाही यायचंय पौर्णिमाकडे पण मनाली कापूर बावडीला गेली ना तिचीच वाट पाहते. ती इथे आली की मी सुद्धा येईन. एक काम करूया ना आपण दोघही निघूयात. मी जरा घराबाहेरच थांबते तुमच्या मनाली येईपर्यंत मग आम्ही येऊ. नाही तुम्ही इथेच थांबा ना. माझ्याकडे लॅचची किल्ली आहे. तुम्ही येताना फक्त दार उघडून घ्या. ओके थँक्स. येस. या भागात एक खतरनाक खुनी फिरतोय तेव्हा सावध राहा. खिडकी आणि दरवाजे नीट लावून घ्या. पोलीस आसपासच्या परिसरातल्या लोकांना सावध करतात आणि त्या खुन्याला शोधायचाही प्रयत्न करतात. तू त्या मुलांना या सगळ्याची कल्पना दिलीस ना? हो मॅडम. निषाद निषाद ए निषाद निषाद